Hi guys, welcome back to my channel. If you are here for the first time, then hi, my name is Mrunmayee. आणि आज माझ्याबरोबर आहे द ग्रेट उत्कर्ष तेलमुरे. तुम्हाला जर माहिती नसेल तर मी आधी सांगते दॅट ही इज माय कझिन आणि याचं सुद्धा एक चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहणार. सो आजच्या व्हिडिओमध्ये त्याला पण माहिती नव्हतं, मी आत्ता त्याला सांगितलं की काय करणार आहे. सो मी बेसिकली त्याला गर्ल्सचे काही प्रोडक्ट्स दाखवणार आहे आणि त्याच्यावरून त्याला सांगायचं आहे की ते कशासाठी यूज होतात आणि त्याला काय बोलतात. ओके, सो या फोनमध्ये सगळे आहेत. सो मी सगळ्यात इझिएस्ट पासनं स्टार्ट करते. ओके, तुला काही बोलायचं आहे? नाव म्हणजे मला नाव नाही माहित राहणार, पण यूज त्याचा खूप सारा माहित असतो, कारण की मी खूप मेकअपचे व्हिडिओ बघतो माझे. ओके, सो फर्स्ट फोटो इज दिस. याचा यूज मी सांगू शकतो की ब्लेंड करायसाठी होता, त्याला काहीतरी ब्लेंडिंग स्टंप नाही माहित, नाही नाव नाही माहित. मला काय ब्लेंड करायला? फाउंडेशन. गुड, वन पॉइंट गाईज. खूप फोटोज नाही आहेत, सात आठ फोटोज असतील. ओके, सेकंड आहे हे तर हे तर याला माहिती असेल, बिकॉज ह्याची मम्मी पण ब्युटिशियन आहे. सो त्याची मम्मी पण यूज करत असेल, बट स्टील हे बन बन बनवायसाठी हा त्याचा रोल करू. त्याचं नाव नाव नाही माहित आहे, त्याला बोलतात डोनट. हा डोनट. ओके ओके, हे सांग. हे पण माहिती आहे, मी सगळ्यात इझी इझी दाखवते त्याला. हे ब्लॅकेट रिमूव्हर. गुड, सांग हे काय? याचे म्हणजे मी कन्फ्युज आहे दोन यूज मध्ये. एक तर मला वाटतं की हे मेकअप रिमूव्हर आहे, दुसरं मला वाटतं की ते जे ब्रश असतात ते क्लीन करायचं. दोन पैसे सेकंड. गुड, मला वाटलं माहिती ना तुला, वाटलं तू बोलणार मसाजर आहे काही. हे काय? तरी असं हे माहिती आहे, हे असं बोटात घालायचं आणि हे याच्यामध्ये नेल पेंट ठेवायचं आणि मग ती बॉटल मग स्टेबल. मी पण हे अजूनपर्यंत यूज केलेलं नाहीये कधी, बट किती कूल म्हणजे आपल्याला नेनपेंट ठेवायला किती ती बॉटल किती स्टेबल राहणार. कोणीच म्हणजे मी आयुष्यात आजपर्यंत नाही पाहिलं, हे कोणी यूज नसेल. करतात करतात, खूप लोक करतात. ओके नेक्स्ट, हे माहिती असेल तुला. हा हे मेन्स्ट्रुअल कप. गुड गुड, फास्ट फास्ट होत आहे, पटकन सांगत आहे. ओके, त्याची साईज किती असते? हा म्हणजे काय, किती ते मोठं आहे काय असेल मला त्याचा अंदाज. जर मला आता ते काहीतरी त्याचा रेफरन्स असला की ते एवढं मोठं असतं एवढं मोठं असतं काहीतरी एवढं असते, पाम एवढं ते माहिती
मसाजर आहे असं पकडत हे रोल होते तुला काय वाटत होतं रेझा मला माहित नाही मला ते समजलंच नाही ओके हे काय सांग हे मला माहित काय हे पब्लिक प्लेस मध्ये जर तुम्हाला असं करायचं फनल लेडीज साठी फनल आहे ते हे वाचू नको हे न्यू आहे म्हणजे आता आता ते लोक यूज करायला लागले आधी लोक यूज नव्हतं करत कापड आहे तसंच काही मला पण यूज करायचं काही ते पॅच आहे एक क्रॅम्प्स असतात ना मग ते हीटिंग पॅड आहे ते हीट होतं आपल्या बॉडीला स्टिक झाल्यावर किती कूल पण कसं काय म्हणजे इलेक्ट्रिक नाही काहीच नाही आपल्या त्या स्किनला ते टच झालं की ते आपल्याला हीट व्हायला जसं हीटिंग पॅड नसतात का गेअर्स मध्ये कुठल्या हो ना ओके हे घे काय नाव पण सांग याचा मी यूज सांगतो असं असं गालावरून असं करतात ते पण छान आहे काय कशासाठी हा असे लूज स्किन असते असं काहीतरी असं बोलून असते माझ्या मागे कसं काय करायचं म्हणजे तसं यूज काय मग यूज मला इतकं माहित आहे त्यांनी ब्लड सर्क्युलेशन होतं गुड एक्झॅक्टली काय त्याचा इफेक्ट काय होता हिला माहिती ते मसाज साठी जायचे असं यूज करतात त्याला बोलतात गुआशा स्टोन नाव तर ओके गाईज खूप चांगला परफॉर्मन्स देते हुए उत्कर्षनी हा जो गेम होता तो जिंकलेला आहे टोटल किती पॉइंट होते 9 होते त्याच्यातले तू 3 म्हणजे 6 सो 50% तर मिळालेच 50 नाही 60 नाही 70% ओके 65-70 गुड तर तुला काही मिळणार नाही आपण याच्यात ठीक आहे पण म्हणजे तुझं गिफ्ट हे आहे की तुला माझ्या चॅनलवर घेता आलं सो येस गाईज दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ मला खूप मजा आली आणि हा व्हिडिओ मला खूप दिवसांच्या आधी बनवायचा होता पण तो पोस्टपोन होत गेला बिकॉज लॉकडाऊन होता आणि उत्कर्षला माझ्या घरी येता येत नव्हतं बट तो आज आला आणि आम्ही केला सो येस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुला काही बोलायचं आहे आणि सबस्क्राईब करा खूप जास्त म्हणजे आता खूप दिवस झाले आता पटापट म्हणजे मी एक नोटीस केलं गोष्ट की व्ह्यूज आणि सबस्क्राईब मध्ये खूप जास्त डिफरन्स खूप जास्त डिफरन्स आहे तो तुम्हाला कमी करा माझे जास्त आय थिंक 70% लोक जे आहेत जे व्ह्युअर्स आहेत ते नॉन सबस्क्राईबर्स आहेत तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा गाईज मी तुम्हाला किती दिवस बोलते 200 करायचे केलेच नाही आणि याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा तो तू सांग तुझ्या चॅनल माझं मी असं कुठे इंट्रोडक्शन देत नाही म्हणून आणि मी पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या चॅनलवर कधीच बोललो नाही आजपर्यंत मी फक्त डायरेक्ट येऊन असं तर माझं सिंगिंग चॅनल आहे मी त्याच्यावर कव्हर्स अपलोड करतो आणि चॅनलचं नाव आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून दे सॉरी तर दोघांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा अँड येस आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ बाय